नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पाणी नेहमी खाली बसून घोटघोट करूनच प्या, जेवण नेहमी मांडी घालूनच करा आणि जमिनीवरती बसूनच करा. उभ्याने पाणी पिणं किंवा उभ्यानं जेवण करणं हे रोग उत्पन्न करतात. सकाळी जेवणानंतर 5 ते 10 मिनटे वज्रासनात नक्की बसा. दुपारच्या जेवणानंतर 20 मिनटे वामकुक्षी घ्या. वामकुक्षीमुळे शरीराला अनेक फायदे होतात. सायंकाळचं जेवण 5 ते 7 या वेळेस झालं पाहिजे, कारण सूर्यास्तानंतर आपला जठराग्नी हा मंद होत असतो. संध्याकाळी जेवणानंतर 5 ते 10 मिनटे वज्रासनात बसा व 20 मिनटे नक्की शतपावली करा. सकाळी फळांचा रस घेणं उत्तम. दुपारी ताक किंवा लिंबू पाणी आणि रात्री जेवणानंतर दूध घ्यावं. शिंख, जांभळी, आळस, झोप, लघवी, तहान, भूक हे वेग कधीही आवरू नका. हे वेग आवरल्यामुळे अनेक रोग होतात. हे वेग कोणकोणते असतात तर शिंख, जांभळी, उलटी यासारखे. झोपताना मुलांचं डोकं पूर्वेकडे असावं, स्त्री पुरुषांचं डोकं दक्षिणेकडे असावं. जेवताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. घराचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणं शुभ असतं. अभ्यास करताना मुलांचं तोंड उत्तरेकडे असावं. लघवी नेहमी खाली बसूनच करावी. तशी व्यवस्था नसेल तर पुढे कमरेतून वाकून नक्की करावी. लघवीला जाताना पाणी पिऊन जावं. आल्यावर मात्र लगेच पाणी पिऊ नये. तसेच जेव्हा शौचाला जाता तेव्हा पाणी पिऊन जावं, पण आल्यानंतर कमीत कमी 15 मिनटं तरी पाणी पिऊ नये. झोपेतून उठताना डाव्या अंगाकडूनच उठावं. रात्री झोपताना डाव्या कुशीवरच झोपावं. थकवा आल्यास सवाशनात झोपावं. हाय बी पीवाल्याने उजव्या कुशीवर झोपावं. ज्या अन्नाला शिजताना सूर्यप्रकाश किंवा हवा मिळत नाही ते अन्न शुद्ध मानलं जात नाही. अन्न शिजल्यानंतर 48 मिनटाच्या आत त्याचं सेवन झालं पाहिजे. पीठ हे 15 दिवसाच्या नंतर उपयोगात आणू नये, कारण ते वापरण्यायोग्य राहत नाही. तेव्हा या छोट्या छोट्या आरोग्याच्या टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या तरी तुम्ही अनेक रोगांना दूर ठेवू शकता. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.